काँग्रेसला देशाची सत्ता मिळवायची नाही तर आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी निवडणूक लढवित आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेस सुरुवात होईल. त्यापूर्वी पक्षांतर्गत बूथनिहाय कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे, त्यांच्या कामाची जबाबदारी निश्चित करणे आदी कामाचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव यांच्यात युती जरी झाली तरी भाजपाला याचा काहीच परिणाम होणार नाही. उलट मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील. भाजपाच्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन देशात पुन्हा एनडीएचा पंतप्रधान होईल असं म्हणत काँग्रेस हा यंदाची लोकसभा निवडणूक आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी लढत आहे असा टोला प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी यावेळी लगावला. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये वेगवेगळ्या आघाड्या आकारला येत आहेत आणि त्याचं कारण आहे की 2019 ची निवडणूक त्यांच्या दृष्टीनं अस्तित्वाची लढाई आहे. जिंकण्यासाठी नाही परंतु आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची सारी धडपड आहे. शिवसेना आमच्यासोबत होती आणि आहे असं म्हणत दानवे यांनी पुन्हा शिवसेनेला भाजपासोबत येण्याचे संकेत दिले. पासून प्रयत्न आहे की समविचारी पक्षाने एकत्र आलं पाहिजे आणि मताचं विभाजन टाळलं पाहिजे आणि आमचा तो प्रयत्न चालूच आहे आणि याचा फायदा शेवटी काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाला नाही पाहिजे. परंतु निवडणुका जशा जवळ येतील तोपर्यंत चित्र स्पष्ट होईल. भाजपा देशाचे भारतीय संविधान बदलून टाकण्याच्या तयारीत आहे असा अपप्रचार काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे असा आरोप देखील दानवे यांनी यावेळी केला. देशाचे प्रधानमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकसभेत आणि जनसभेत दोन्ही ठिकाणी आम्ही असं सांगितलं की या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ती आम्ही बदलणार नाही आणि ती आम्ही बदलू देणार नाही. असं असताना सुद्धा काँग्रेस देशभर सांगतंय की भाजप घटना बदलणार आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांनी आणि मी स्वतः सांगितलंय की आम्ही कोणाला घटनेला हातही लावू देणार नाही आणि आम्हीही लावणार नाही. परंतु देशभर त्यांचे जे कार्यक्रम चालले ते विकासावर ते बोलतच नाही. जनतेचं लक्ष विकासावर विचलित करून अन्य मुद्द्याकडे वळवण्याचं काँग्रेसचं धोरण आहे. सहकार मंत्री आणि पालकमंत्री यांच्या वादावर छेडले असता येणाऱ्या काळात सोलापुरातील दोन्ही मंत्री एक दिलाने पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसतील अशी प्रतिक्रिया दानवे यांनी यावेळी व्यक्त केली. दोन्ही माझे मित्र आहेत, दोघांशी माझी नेहमी चर्चा होती, आताही आम्ही सांगत होतो आणि कुठल्याही प्रकारचा वाद नाही. निवडणुका येऊ द्या, दोघांचे दोघेही या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, खासदार अमर साबळे, महापौर शोभाताई बनशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.